मी अरुण घोडके शिवचिंतन संघर्षण सकळकळे नावाच्या एका कवीने लिहिलेला एक ग्रंथ अलीकडे उपलब्ध झाला त्याचे नाव शिवकाव्य कवी शिवाजी महाराजांच्या समकालीन असावा असे दिसते या ग्रंथामध्ये शिवचरित्रातील काही घटना अतिरंजित स्वरूपात दिलेल्या आहेत व्यक्तींचे मूळ नावे लपवून नवीन नावे कवीने वापरलेली आहेत उदाहरणार्थ संभाजी महाराजांना चिंतामणी असे नाव बहाल केले असून औरंगजेबाला कर्मसूत असे म्हटले आहे जावळी प्रकरण अफजल प्रसंग उत्तर कोकण मोहीम इत्यादी घटना या काव्यामध्ये गुंपलेल्या आहेत इसवी सन अठराशे एकवीसमध्ये रचलेला पुरुषोत्तम कविकृत शिवकाव्य या नावाचा आणखीन एक ग्रंथ मुद्रित स्वरूपात उपलब्ध झाला आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी